नमस्कार, मी सुमित पंडित. आम्ही माझी बायको सई पंडित, आम्ही पुण्याहून आलो. बहुरंगी बहर याच्याबद्दल आम्हाला शाळेकडनं कळालं. या स्पर्धेबद्दल जी काही माहिती होती ती शाळेकडनं एक हे आलं होतं आणि त्यांच्याकडनं आम्हाला ही माहिती मिळाली. एक प्रश्नावली आली होती, हे प्रश्न तुम्ही सगळे सोडवून द्यायचे. ते प्रश्न वाचताना एक गोष्ट लक्षात आली की बहुरंगी बहर म्हणजे आपण बहर जसं म्हणतो की तो झाड कसं बहरतं, तर तसा एक साथ सगळ्या बाजूनी त्याला आलेला एक हे आहे. म्हणजे त्या प्रश्नामध्येच बऱ्याच गोष्टी लक्षात येत होत्या की आपण किती प्रकारे विचार करू शकतो, मुलं किती प्रकारे विचार करू शकतात आणि किती प्रकारे विचार केला गेला पाहिजे. तर त्या प्रश्नांमध्येच या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या होत्या की हा भाग कसा हे आहे. त्या दुसरा भाग त्याच्यानंतर आम्हाला वयम या मासिकाबद्दल काही हे समजलं, तर ते मासिक चालताना एक गोष्ट लक्षात आली, त्याचं नावच नुसतं वयम नाही, अहम आवाम वयम, म्हणजे नुसतं मी असं नाही, मी आणि आम्ही असा त्याचा हे आहे. आणि त्याच्यातली जी काही कन्सेप्ट आहे, त्याच्या मागे जी काही विचारधारा आहे की आपली वाढ, आपली ग्रोथ तर व्हायलाच पाहिजे, पण त्याच्या बरोबरीने आपण समाजाचं काही देणं लागतो. तर त्या सामाजिक याच्यामध्ये आपण कसा त्याच्यात आपला हातभार लावू शकतो, त्याच्या पुढे जाऊन आपण निसर्गाचं काही देणं लागतो. तर हे निसर्गाचं हे आपण कशा प्रकारे निसर्गालाही संवर्धन करत करत आपली ग्रोथ करू शकतो, हा भाग त्याच्यामध्ये व्यवस्थित कव्हर होतोय. प्लस त्याचं जे सल्लागार मंडळ आहे, तर ती नावं अशी आहेत की म्हणजे या मुलांच्या या लोकांच्या ह्याच्यात त्यांचा गायडन्स जर आपल्या कुठल्या मुलांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे मिळत असेल तर नथिंग लाईक इट. तर हे नक्कीच छान आहे. आम्ही सध्या सभासद नाही आहोत, पण आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतोय. प्रश्न वाचलेत, मुलाने दिलेली उत्तरं पण वाचली नंतर, आणि त्यातनं लक्षात आलं की त्या प्रश्नांमधनं याची उत्तरं देताना मुलाला स्वतःची नव्याने ओळख होती आहे आणि आम्ही पण नव्याने ओळखायला लागलोय मुलाला, असं त्या याच्यातनं लक्षात आलं. आणि अजून एक जे लक्षात येत आहे, बहुरंगी बहरच्या निमित्ताने आम्ही वयम शी कनेक्ट झालो आणि लक्षात आलं की आत्ता जे यूट्यूब आणि गुगल एका क्लिकवर आपल्याला जे मिळतं, तर पंचज्ञानेंद्रिय जी आपली आहेत ती वापरली जात नाहीयेत. आणि ह्या निमित्ताने काय म्हणजे आता ते एका मासिकात जे वाचलं की सुट्टीत पण जो निवांतपणा मिळतो, मग त्या निमित्ताने तुम्ही तुमची पंचज्ञानेंद्रिय वाजवले, काहीतरी त्याचा वापर कसा करता येईल किंवा मग त्यामधनं कसे आपण निसर्गाशी कनेक्ट होऊ शकतो, लोकांशी कनेक्ट होऊ शकतो, आपल्या ज्ञानामध्ये आपण कशी भर घालू शकतो आणि कसं छान व्यक्तिमत्व फुलवता येईल त्यामधनं, तर ते खूप छान वाटलं आणि छान आहे. म्हणजे आम्हाला नक्की याचं सभासदत्व तर घ्यायचंच आहे आणि कनेक्ट व्हायला आणि त्या कुटुंबात सामील व्हायला आवडेल.